अशा एक न दोन असंख्य अनुभवांना तोंड देत भीमाने मात्र आपला संघर्ष चालूच ठेवला. रात्र रात्र जागून तहान भूक विसरून रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला आणि मॅट्रिक पास झाले. त्या काळी दलितांमधून मॅट्रिक पास होणारे ते पहिलेच. त्यानंतर त्यांनी पदवी मिळवली. त्यांची हुशारी पाहून बडोद्याच्या महाराजाने त्यांना अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवलं. तिथेही त्यांनी भरपूर अभ्यास केला, तहान भूक विसरून भरपूर मेहनतही केली. जास्तीत जास्त वेळ वाचायला मिळावा म्हणून जेवणही नसत लायब्ररी मध्ये स्काईबाई खायचे आणि दिवस काढायचे. एवढंच काय, खाण्याचे पैसेही ते पुस्तकावर खर्च करत. अशा प्रकारे त्यांनी अर्थशास्त्रामध्ये एम एची पदवी मिळाली. त्याचबरोबर इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी पदवी मिळवली. तिथलं शिक्षण पूर्ण करून बाबासाहेब भारतामध्ये आले. पण एवढं शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर सुद्धा इथल्या जातीयवादी समाजाने त्यांना तुच्छच वागवले. बडोद्याच्या महाराजांकडे आल्यावर त्यांना राहायला घर कोणी देईल जात कळू न देता एकदा एका पारशाच्या हॉटेलमध्ये ते राहिले. महाराजांच्या सेवेत अर्थमंत्री म्हणून रुजू झाले. पण अस्पृश्य जातीचा माणूस आपला अधिकारी हे हिंदूंना सहन होईना. ऑफिस मध्ये काम करताना त्यांच्याबरोबर अपमान केल्याची वागणूक होईल. फायली आणि कागद अशी लांबूनच टेबलावर फेकत विटाळ होईल म्हणून बोलतही लांबूनच. त्या पारशाला जेव्हा भीमाची जात कळली तेव्हा तू नीच जातीचा, आमची जागा सोड नाहीतर तुला खतम करू, अशी धमकी दिली. त्यांना बडोदा सोडावं लागलं. पुढे शाहू महाराजांच्या मदतीने बाबासाहेब शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथं त्यांनी पीएचडी ची पदवी मिळवली आणि बॅरिस्टर होऊन आपला भीमा पुन्हा भारतात आला. भारतात आल्यानंतर सुद्धा माणसांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक देणाऱ्या या जाती व्यवस्थेच्या विरोधात त्याने दलित जनतेला संघटित करायला सुरुवात केली. गावागावात सभा घेतल्या. अहो भीमाच्या सभांना हजारो लोक येत. असंख्य लोक त्यांची सभा बघायला येत, ऐकायला येत. काय संदेश द्यायचे? मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ नका, मुलांना शाळेत पाठवा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, या त्यांच्या संदेशाला. अहो लोक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत असत. बहुजन हितकारणीच्या सभेच्या माध्यमातून बहिष्कृत समाजातील मुलांसाठी त्यांनी वसतिगृह चालवले. ते उत्तम पत्रकारही होते. त्यांनी बहिष्कृत भारत आणि मूक नायक या वर्तमानपत्रांमधून दलितांचा आवाज बुलंद केला. जातीयवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना कोर्टात न्याय मिळवून दिला. यातून त्यांनी हजारो वर्षांपासून दबलेल्या समाजाचा जणू स्वाभिमानच जागा. ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पडे भीमा तुझ्या जन्मामुळे. अंधार दूर तो पडे भीमा तुझ्या जन्मामुळे. उठरली कोटी पुढे पायातील साखर दंड सजा कड सुटले तू ठोकताच दंड. माझे गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. माझे गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उत्तरली कोण
हिरवी हिरवी पाने पण तया रात आज अपनाची आली पडे किंवा तुझ्या जन्मामुळे काल कवडी बोल जिने वामनाचे होते आज जुळे जगताशी प्रेमात नाते पुस्तकडे जग हे वडे जीवा तुझा